केंद्र सरकारच्या पाठबळानं मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांच्या जाहीर सभेत व्यक्त केला मुंबईचा विकास करायचा आहे मुंबईचा चेहरा मोहरा बदलायचा आहे मुंबई बाहेर गेलेल्या मुंबईकराला पुन्हा मुंबईत आणण्याचा प्रयत्न करतानाच मुंबई आणि महाराष्ट्राला नवी ओळख द्यायची आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुंबईकरांचं जीवन सुसह्य करण्याची आजपासून सुरुवात झाली असून महाराष्ट्राची समृद्धी मुंबईत दाखल होत आहे आपल्या सरकारनं इच्छाशक्ती दर्शवल्यामुळे अनेक वर्ष रखडलेले प्रकल्प प्रगतीपथावर आहेत आपल्या सरकारच्या कामांचा धडाका पाहून काहींना धडकी भरल्याची कोपरखळी त्यांनी मानली विरोधकांच्या टीकेला उत्तर कामातून देऊ असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं इच्छाशक्ती दाखवल्यामुळे आज जे केले अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न आपण सोडवतोय सामान्य लोकांच्या मनातलं सरकार आल्यानंतर आपण त्या सर्व प्रकल्पांना चालना दिली आणि त्याला देखील युद्ध पातळीवर आपण सुरू केलं आणि म्हणून जेव्हा हे तीनशे सदोतीस तीनशे पन्नास किलोमीटरचं नेटवर्कचं जाळं कम्प्लीट होईल या रस्त्यावरचे तीस ते चाळीस लाख वाहनं हो, ही रस्त्यावरून निघतील या लोकांचा वेळ वाचेल प्रदूषण कमी होईल लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होईल हे काम आपलं सरकार करत कॉक्रिटीकरण केल्यानंतर किमान पंचवीस वर्ष रस्ते सुस्थितीत राहतील संपूर्ण मुंबईला खड्डेमुक्त करण्याच्या या निर्णयाला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे असा आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं सर्वसामान्य मुंबईकर माणसाला स्वस्तात घरं मिळाली पाहिजेत यासाठी घरांच्या विविध योजना आम्ही राबवत आहोत असंही त्यांनी सांगितलं राज्यात दुहेरी इंजिनचं सरकार आल्यानं रखडलेल्या योजना आणि कामांना गती मिळाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकल्पांचं भूमिपूजन केलं त्या प्रकल्पांचं उद्घाटन सुद्धा ते करत आहेत रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे चाळीस वर्षात रस्त्याला एकही खड्डा पडणार नाही असे रस्ते तयार होतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही मुंबईची ओळख असून हे स्थानक आता कात टाकणार असल्याचं उपमुख्यमंत्री म्हणाले जनता के मन की सरकार नहीं बन पाई लेकिन बाला साहब ठाकरे जी के सच्चे अनुयायी एकनाथ शिंदे जी ने हिम्मत की और आपके आशीर्वाद से फिर एक बार महाराष्ट्र में महाराष्ट्र के जन, जन जन के मन मन की सरकार यहाँ पर तैयार हुई और फिर एक बार महाराष्ट्र विकास की दृष्टि से जोरों से भागने लगा